अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकी गावात विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते पार पडला। यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम करणे, गावठाण कॉन्क्रिटीकरण करणे, दलित वस्ती इंदिरा आवास येथे पेवर ब्लॉक बसवणे, इंदिरा आवास नाल्याजवळ संरक्षण भिंती बांधणे, ग्रामपंचायत आवारात पेवर ब्लॉक बसवणे, त्याचबरोबर पुलाची बांधणी यासह इतर कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले। याप्रसंगी जामनेर एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, वाकी गावचे सरपंच सुधाकर गंगाराम सुरवाडे, उपसरपंच राधा सरताळे, सदस्य पूनम ढाकरे, कविता झलवार, आरती तेली, डॉक्टर योगेश सरताळे, ईश्वर तेली, प्रकाश सुरळकर, बापू पाटील, बांधकाम विभागाचे अभियंता पाटील, कॉन्ट्रॅक्टर अनिकेत चौधरी, वाकी बुद्रुकचे सरपंच ललित लांबखेडे, नाना लांबखेडे सर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। नाना भाऊ, त्याच्यानंतर बाग राजमल काका, या सर्वांचं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो। साधनाताई महाजन यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो आणि एक आठवण या निमित्तानं मला या ठिकाणी झालेली आहे की ताई कॉन्ट्रॅक्टर नारायण महाजन यांनी बांधलेला आहे। मी तेव्हा खूप लहान या ठिकाणी होतो, ज्यावेळेला या पुलाचं खोदकाम चालू होतं त्यावेळेला त्याचे जे पाया खोदा होता तर त्या पह्यातलं पाणी उपटण्यासाठी दोन दोन मशीन रात्रंदिवस काम करत होते, तेवढं पाणी या ठिकाणी होतं। एकदा पुलाचं सर्व साहित्य वाहून गेलं पुराला, पण नंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचा वाढीव निधी न मागताना जिथे होऊ दिलेल्या एस्टिमेटमध्ये दुसऱ्या वर्षी ते काम पूर्ण करून दिलं। आणि दुसरा योगायोग असा आहे आजच्या या क्षणाचा की ज्या नारायण महाजनांनी अत्यंत उत्कृष्ट काम केलं, मी चालेलं आताही कोणालाही सांगतो की त्यांनी टिकव हातामध्ये घ्यावा, त्याचा एक टोका या पुराचा उघडून दाखवा, फक्त त्याची उंची कमी आणि त्याची रुंदी कमी असल्यामुळे आपण नूतनीकरण त्याचं या ठिकाणी करतो। दुसरा योगायोग असा आहे की या कामाचं कॉन्ट्रॅक्ट देखील त्यांचे नातू अनिकेत चौधरी यांना मिळालेलं आहे, म्हणजे त्याला आपण इतिहासाची प्रवृत्ती होतो। आणि हा या ठिकाणी उल्लेख करण्याचं एक महत्वाचं जे कारण आहे ते महत्वाचं कारण की जसं नारायण दादांनी काम केलं आता आधुनिक कार्य आहे तर त्याच्याहीपेक्षा अनिकेतने चांगलं काम करावं अशी या ठिकाणी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। आणि तो माझा विद्यार्थी असल्यामुळे तो निश्चितपणे हा आदेश त्या ठिकाणी मान्य करेल। जेव्हा थोडासा आपला घाई या ठिकाणी कार्यक्रमाचे एक आणि इतर अनेक कार्यक्रम आहेत, आमच्या वाकी दुसरा देखील कार्यक्रम आहे उद्घाटनाचा, तिथे फक्त दोन मिनिटं आम्हाला द्या। बरं, एक मिनिट। सरपंच ललित लांबखेडे सर या पुढे या, राजू पाटील या। पूल आहे, या पुलाचं नवीन बांधकाम या ठिकाणी होणार आहे त्याची खुर्द, यासाठी सुद्धा निधी मंजूर झालाय 44 लाख रुपये। वाकी खुर्द गावठाण कॉन्क्रिटीकरण 20 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। दलित वस्ती पेवर ब्लॉक 15 लाख रुपये। नवीन ग्रामपंचायत तुम्हाला समोर त्या ठिकाणी बांधलेली आहे वाकी खुर्दची, यासाठी पेवर ब्लॉक असून याच्या गावासाठी 10 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे। त्याचप्रमाणे इंदिरा आवास संरक्षण भिंत यासाठी सुद्धा 10 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। असे या ठिकाणी कोट्यवधीची कामं मंजूर आहेत, या सर्व कामांचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।